डेअरी प्रोडक्ट व केक शॉप क्षेत्रातील विश्वसनीय आणि दर्जेदार प्रोडक्ट देणारे नाव न्यू शिवसागर केक शॉप। आमचा पत्ता एसटी स्टँड समोर नेवासा रोड श्रीरामपूर। यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी मनीषा, यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नागरिकांना सुविधा द्या, मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन। वृद्ध दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा, परिसरात भीतीचे वातावरण। घर द्या हो घर द्या, वृद्ध दाम्पत्याचे उघड्यावर उपोषण। उड्डाणपुलाचे काम रेंगाळल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली। सफाईच्या ठेक्यातून सत्ताधाऱ्यांना मलाई खाण्यासाठी शहरात काम बंद, चित्ते। स्त्री शक्ती ग्रुपच्या वतीने पालिकेच्या रुग्णवाहिकेस व्हेंटिलेटर भेट। प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी। श्रीरामपुरात घुटक्याची आवक तेजीत, हिराचे भाव घसरले। कोरोनाचे संकट नष्ट व्हावा, तृतीयपंथीयांची देवीकडे साकडे। प्रभाग 5 मधील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देत भाजपाच्या वतीने मुख्य अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यात आले आहे। श्रीरामपूर पालिकेला मागील 3 वर्षांपासून शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील स्वच्छतेचा विसर पडल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। येथील नागरिकांच्या समस्या घेऊन भाजपा युवा मोर्चाचे माजी शहर अध्यक्ष बाळासाहेब हिवाराळे, नगरसेवक किरण लुणिया, भाजपा नेते प्रकाश चित्ते यांनी पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन दिलाय। तसेच प्रभाग 5 मधील स्वच्छता न झाल्यास भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। मी बाळासाहेब नामदेव हिवराळे, भाजप युवा मोर्चाचा माजी शहर अध्यक्ष, आज नगरपालिका प्रभाग क्रमांक 5 मध्ये साफसफाईचे कोणतेही काम मागील 4 वर्षापासून होत नाही, या विरोधात आज आम्ही मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। जर यांनी 7 दिवसाच्या आत साफसफाई, गटरीचं साफसफाई व कचरा व्यवस्थापन केला नाही तर नगरपालिकेसमोर मोठं आम्ही आंदोलन करण्यात येईल। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठं आंदोलन या ठिकाणी नगरपालिकेच्या विरोधात करण्यात येईल, याची नगरपालिकेने नोंद घ्यावी। आम्ही नगरपालिकेला 7 दिवसाचा टाइम दिलेला आहे। आत्ता आम्ही भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश अण्णा चित्ते यांच्या बरोबर जाऊन आत्ता आम्ही शिवसाहेबांना भेटलो। त्यांना सगळी या प्रभाग 5 मधली जी काही 5 लिटी चालू आहे, तर ठराविक ठिकाणी काम, ठराविक ठिकाणी अडवणूक, त्या संदर्भात आम्ही साहेबांना सविस्तर सांगितलं। साहेबांनी सुद्धा आत्ता आमचं व्यवस्थित सगळं ऐकून घेतलं आहे। आणि याच्यावर जर समजा हा जो प्रश्न 4 वर्षापासून आम्ही पत्र देऊन थकलो, हा जर आता ह्या 8 दिवसात जर अक्लिअर झाला नाही, तर आम्ही कोणत्याही क्षणी नगरपालिकेसमोर गेट बंद आंदोलन असेल, कोणते जो काही आंदोलनाचा प्रकार असेल तो आम्ही करू। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी रोहित भोसले, श्रीरामपूर। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन एका वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा टाकल्याची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। एकीकडे कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवसाय अडचणीत आल्याने सर्वसामान्यांचे मोठे प्रमाणात हाल होत आहेत। या परिस्थितीत बाजारपेठेतील शांततेमुळे चोरीच्या घटना देखील वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या गोळेगाव या ठिकाणी वृद्ध जाधव दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे। दरोडेखोरांनी लाईट कनेक्शन तोडून जाधव यांच्या घराचे दार तोडून घरात प्रवेश केला। या विरुद्ध जनार्दन जाधव आणि त्यांच्या पत्नीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांना जबर मारहाण करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने आणि वाहन चोरून नेले। या सशस्त्र दरोड्यामुळे फलटण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालत असताना देखील अशा प्रकारे सशस्त्र दरोड्याची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। माझ्या अंगावर एक इट टाकली, एक दोरा टाकला, मी उठून बसली, मग ती बियाणं त्यांच्यापाशी यायची होती तर माझं नजर दाबलं, माझ्या गळ्यातलं काढून नेलं, मला ढकलून दिली, एक लाच घातली गेलं,
साडेबारा इतक्या टायमाला आली, आली असं दार वाजले, दार वाजले की मी लगेच घरात हे केलं, त्यांना लाईटी लावल्या, बाहेरची लाईट लावली, घरातली लाईट लावली, तर त्यांनी जिथलं जे लाकूड होतं ते उपासलं, पहिली लाईट बाहेर काढली, आत लाकूड घालून मला ती काय करायला लागली, रोसायला लागली, लाकडांना रोसायला लागले, आणि मी काय केले, दारापाशी आलो तर त्यांनी काय केलं, दारावर दगड घालायला सुरुवात केली, दगड घालून दार तोडलं, आणि तिघांनी आपलं दार मागलं, तसं मी पडलो, खाली पडले वगैरे तो मला मारायला सुरुवात केली. माझा संघटनेत आभूषण माझ्या घरातलं गेलं आणि मला ओढली. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव यांच्यासह प्रतिनिधी संतोष भिसे, फलटण. जेव्हा रक्षक हातवर करतात तेव्हा काय अवस्था होते याचं जिवंत उदाहरण उपोषणकर्त्या या वृद्ध दाम्पत्याकडे पाहून डोळ्यासमोर आलं आहे. कोणी घर देतं का घर या लोकप्रिय मराठी चित्रपटातील डायलॉग प्रमाणे हे वृद्ध दाम्पत्य प्रशासनाकडे याचना करीत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपणी वडगाव या ठिकाणचे रहिवासी असलेल्या राऊत दाम्पत्याची जमीन दादागिरी करून गावातील काही लोकांनी हडप केली. न्यायालयासह आयुक्तांकडील खटल्याचा निकाल देखील राऊत दाम्पत्याच्या बाजूने लागून देखील या वृद्ध दाम्पत्याला आपल्या हक्काची जमीन आणि घर मिळालं नाही, कारण दादागिरी करून गावातील बाबासाहेब साळवे आणि बबन कांदळकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देऊनही राऊत दाम्पत्याला जमिनीचा ताबा देण्याकरिता कोणीही पुढे येत नाहीये. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याला भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. शहरातील महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी भरपावसात उघड्यावर गेल्या 3 दिवसांपासून राऊत दाम्पत्याने उपोषण सुरू करून देखील त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष का जात नाहीये हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. जर स्वमालकीच्या जागेसाठी आंदोलन करण्याची पाळी एखाद्या वृद्ध निराधार दाम्पत्यावर येत असेल तर आपण भारतात राहतो की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे, वावग ठरणार नाही. जाई बाई कार भर जाऊ राय ना दिपाणी वडगाव चारी नंबर 9. आमची शेतीत वाद आहे, शेतीना लुटवली आमची दोघ जणांनी, लुटवली म्हणजे ताबा घेतला. बबन कारभारी कांदळकर आणि बाबासाहेब भाऊराव साळवे त्याला 2000 मध्ये. आम्ही कोर्टात घातलं होतं, कोर्टाचे निकाल आमच्या बाजूने झाले. कोर्टाचा निकाल आहे, प्रांताचा निकाल आहे, जिल्हाधिकाऱ्याचा निकाल आहे, पण माझ्याकडून नक्कल नाही गेली, त्याला त्यांनी काहीतरी गलपड केली तर परत त्यांनी अपील केलं, ते अपील माझ्या बाजूनच झालेलं आहे, खर्च शुद्ध डबल. मग तिथं नाही रेटले मी, त्यांनी मला आयतपल टाकलं, आयतपचा असा निकाल आहे, त्यांच्यावर अर्ज जमान गुन्हा दाखल, त्यांचा अर्ज फेटरून त्यांची ते अर्ज हे होऊन सईन आमच्या बाजूने निकाल. अडचण अशी आधी आमच्या शेतामध्ये येऊन आम्हाला मारहाण करीत होते, आम्हाला त्या शेतामध्ये म्हणते पळून जाऊ, तुम्हाला राहून देणार नाही, तुमचे खून करू, आम्ही जागा विकत घेतलेली आहे, तुमचा आमचा काही संबंध आहे आमच्या नावावर का, आमच्या नावावर आहे तरी म्हणते ते, का तुमचा आमचा काही संबंध नाही, आम्ही काही त्यांना गाण दान खरेदी बिरदी काही दिलेलं नाही, जमीन आहे थेट फार्मची, तिची काही हे होत नाही, खरेदी होत नाही. आम्ही बरेच ठिकाणी गेलो पण आमचं कोणीच मनावर घेतलं नाही, पोलीस स्टेशनला गेलो तिथं आम्हाला मारहाण केली त्यांनी, तर आम्ही त्यांना कारवाई तर सांगितलं तर ते आमचे घेतले नाही, आम्हाला म्हणले पोलीस नवरे करा, पोलीस दत्तक घ्यावा, पोलिसांच्या संगत तुम्ही त्यांच्या घर जावंही घ्यावा असे बोलायचे ते पोलीस लोक त्यावेळेस. त्याच्यानंतर गावकरींना म्हणायला गेलं तर गावकरी म्हणे 2 मतासाठी काय 250 मत जाऊन द्यायचं का आमचं, असे आम्हाला तिथरचे लोक असे बोलायचे. आता आमची अशी मागणी आहे, आमच्या शेतात त्यांनी येऊ नये, आमची मोजून द्यावा, आमचा का आमच्या ताब्यात द्यावा आमची जमीन. हा
आतापर्यंत आमची आणि आमची जी जा त्यांनी फोडतोड घरादाराची केली. आमचं घरदार मोडून आम्हाला बाहेर गाई राहतो. आम्ही लेकीबाळीची दरात तिथं पण राहून दिते नाही. आम्हाला म्हणते तुम्हाला हकलून लावू, तुमच्या जमीन तुमच्या बापाची नाही, आम्ही खरेदी घेतलेली असे ते बोलतात आम्हाला. आता तुमचं उदरनिर्वाह आता आमचं असं चालतं, हे वारी विरी मागतात देवाच्या नावावर खंडोबाच्या, आम्ही तेच मागून भाकरी तुकडा खातो आणि कुडं पण झोपतो. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट. विकासाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेले उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम 2 वर्षापासून रेंगाळल्याने वाहतुकीची कोंडी होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी उड्डाणपूल व भुयारी मार्गाच्या कामास 2 वर्षापूर्वी सुरुवात झाली. मात्र उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने येथून जाणारी वाहतूक एका बाजूने सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणाहून होणाऱ्या वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यात विशेष म्हणजे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले काम वेळेत पूर्ण केले, मात्र रेल्वेच्या अख्यायिक असलेले काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे येथील रस्त्यांना खड्डे पडले असून पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. पर्यायी वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला असून रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे, त्यामुळे या संदर्भात त्वरित रेल्वे प्रशासनाने लक्ष घालून नागरिकांना त्रासापासून सुटका द्यावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी रब्बिणी पठाण, भोकर. सफाई ठेकेदाराने काम बंद केल्याने यात सत्ताधाऱ्यांना गाळा करून पैसे खायचे असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांनी केलाय. श्रीरामपूर शहरात सध्या स्वच्छतेचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात भाजपा नेते प्रकाश चित्ते यांनी घणाघाती आरोप केलाय, ज्यात सफाईच्या ठेक्याची रक्कम वाढवून त्यामधून पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना गाळा करायचा आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून सफाई ठेकेदाराने कधी परवडत नाही, पैसे वाढून द्या अशा प्रकारे पत्र पालिकेला दिला आहे. हा ठेका बंद करण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांची फूस असून केवळ पैशांचा गाळा करण्यासाठी हे सर्व काही सुरू असल्याचा घणाघाती आरोप चित्ते यांनी केलाय. वाऊ राहिल्या उकिरड्यांच्या जागा ओसंडून वाऊ राहिल्या, सारे रस्ते केर कचऱ्याने भरलेले, नागरिकांचं आरोग्य आता धोक्यात आलेलं आहे. याच कारण असं आहे का, ठेकेदार म्हणतो माल परवडत नाही आणि नगरपालिकेचे जे सत्ताधारी आहेत या सत्ताधाऱ्यांना त्या ठेकेदाराला 7-8 लाख रुपये वाढून द्यायचे तर त्या 7-8 लाख रुपयात गाळा काढायचा आहे. आणि मग गाळा करायचा असल्यामुळे यांनी ठेकेदाराला सांगितलंय तू जरा काम थांबून टाक, त्याच्यामुळे त्यांनी काम ठप्प केलंय. मग ठप्प केल्यानंतर नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर ओरड येईल, ओरड आल्यानंतर ठेकेदाराला काम परवडत नाही म्हणून मग आपण आता त्याला वाढून दिलं पाहिजे टेंडर, आणि मग टेंडर वाढून देण्यासाठी कारण तयार झालंय ठेकेदारांनी काम थांबवलंय म्हणून. या ठेकेदाराचं जे काम आहे हे ठप्प करायला सत्ताधारी नगरसेवकांचीच फूस आहे, कारण त्यांना 7-8 लाख रुपये त्या ठेकेदाराला वाढून द्यायचे आणि त्याच्यात गाळा करायचा आहे. त्याच्यामुळं शहराच्या आरोग्य व्यवस्था ठप्प करण्यासाठी नगरपालिका स्वतःच जबाबदार आहे, नगरपालिकेचे सत्ताधारी स्वतःच जबाबदार आहे. अशा पद्धतीनं श्रीरामपूर शहरवासियांचं करोनाच्या काळात आरोग्य धोक्यात आणणाऱ्या सत्ताधारी नगरपालिकेच्या लोकांचा नुसतं निषेध करून भागवणार नाही, भागलं नाही पाहिजे, यांना वाजवलं पाहिजे. यांच्यासाठी एक स्पेशल वाजवा रे वाजवा कार्यक्रम आता हाती घेतलं पाहिजे आणि या दृष्टीने आम्ही या पुढच्या काळात आता प्रयत्न करणार आहे. चला काय म्हणाले भाजपा नेते प्रकाश चित्ते हे बघूया. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला पोल खोल. नवरात्र उत्सव साजरा होत असताना कोरोना काळात रुग्णांना मदत व्हावी याकरिता श्री शक्ती ग्रुपच्या वतीने पालिकेच्या रुग्णवाहिनीस व्हेंटिलेटर भेट देण्यात आले. कोरोनाच्या संकटात शहरातील अनेक जणांना उपचाराकरिता बाहेर घेऊन जावे लागते, याकरिता पालिकेच्या रुग्णवाहिनीचा वापर नागरिक करीत असतात. पालिकेच्या रुग्णवाहिनीत व्हेंटिलेटर नसल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं शहरातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या श्री शक्ती ग्रुपच्या अध्यक्षा दीपाली ससाणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले.
या संदर्भात ग्रुपच्या महिला सदस्यांनी शहरातील नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने नगरपालिकेच्या रुग्णवाहिनीस व्हेंटिलेटर दिले आहे. सदरचे व्हेंटिलेटर पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर परहे व डॉक्टर मुंदडा यांनी स्वीकारले. तसेच श्री शक्ती ग्रुपच्या सदस्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. या श्री शक्ती ग्रुपच्या दीपाली ससाने, पूजा नगरकर, मयुरी गांधी, भारती रासकर, रिंकल रमाणी, पूजा बलराज, मंजू सावंत, कावेरी मांडण आदी उपस्थित होत्या. ग्रुपच्या महिला व सर्व येथे उपस्थित राहिले व त्यांनी हॉस्पिटलसाठी अतिशय मोलाची वस्तू म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर, ज्याची कोरोना काळात अतिशय गरज होती पेशंटला शिफ्ट करण्यासाठी. जेव्हा त्यांचा ऑक्सिजन लेवल कमी असतं अशा वेळेस त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये नुसतं ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करताना ॲक्च्युली त्यांना नुसतं तसं शिफ्ट न करता काही जणांचं जे एस पी ओटो कमी असतं त्यासाठी ऑक्सिजननी ऑक्सिजन सिलेंडर असले तर ऑक्सिजन लावून त्यांना त्यांचं जे ऑक्सिजन सिलेंडर लेवल मेंटेन ठेवता येते आणि त्यामुळे त्यांना तो एक प्रकारे वाचण्यासाठी खूप मदत होते. तर ही जी मोलाची मदत तुम्ही जी श्री शक्ती ग्रुपने आणि म्हणजे तुम्ही आमच्या ॲम्ब्युलन्सला नगर परिषदेच्या ॲम्ब्युलन्सला दिली त्याबद्दल श्री शक्ती ग्रुपचे आमच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व नगर परिषदेतर्फे आभार मानतो. श्री शक्ती ग्रुप दरवर्षी नवरात्रीमध्ये खरं तर महिलांसाठी दांड्या उत्सव घेत असतो, पण आपलं जसं सर्वांना माहिती आहे की गेल्या 1-9 महिन्यापासून सर्व जगभरामध्ये कोरोनासारखा आजार पसरलेला आहे आणि तेच एक गांभीर्य लक्षात घेऊन आणि आपल्या शहरासाठी जेव्हा आम्ही माहिती घेतली की नगरपालिका जी आहे ज्यामधून सर्वसामान्य लोकांना मोफत सुविधा मिळते त्यांना त्याचा आधार होतो, पण आपण आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी आपण आपलं योगदान दिलं पाहिजे की त्या योगदानामधून सर्वसामान्य लोकांनाही त्याची मदत होईल. आम्ही माहिती घेतली की तेव्हा आम्हाला कळालं की नगर परिषदेमध्ये 2 ॲम्ब्युलन्स आहेत, पण त्या ॲम्ब्युलन्समध्ये जसं की आत्ता डॉक्टरांनी सांगितलं की पेशंटला एखाद्या वेळेस कोरोना काळामध्ये किंवा कोरोना हे जेव्हा संपेल त्यानंतरही जेव्हा असे सिरियस पेशंट असतील की त्यांना ऑक्सिजनची कमतरता असेल आणि त्यांना श्रीरामपूरवरून नगरला किंवा अजून कुठल्या ठिकाणी जर शिफ्ट करायचं असेल तर ऑक्सिजनची गरज पडू शकते आणि तीच एक संकल्पना माझी ग्रुपची सदस्य पूजा नगरकर हिच्या संकल्पनेतून आज हे आम्ही ऑक्सिजन सिलेंडर श्रीरामपूर नगरपालिकेला देण्याचं ठरवलं आणि मी आशा करते की याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल. धन्यवाद. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी सचिन केदार, श्रीरामपूर. परतीच्या पावसामुळे श्रीरामपुरात झालेल्या पीक नुकसानीची महसूल विभाग मार्फत पाहणी करून त्वरित पंचनामे करण्यात आदेश दिले आहेत. राज्यभरात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. यातून श्रीरामपूर तालुका देखील सुटला नाही. तालुक्यातील झालेल्या पीक नुकसानीची तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर मुसमाडे, कृषी अधिकारी दत्तात्रय गागरे यांनी टाकळीभान, भोकर, घुमाणदेव आणि कामलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी सतत पडणाऱ्या पावसामुळे कपाशीसह इतर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून कपाशीसह कांदा रोप, भाजीपाला आदी पिकांचे पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तलाठी व कृषी सेवक यांना दिले. आता एक कपाशी, बाकीचे पिक कांदा वगैरे जे असे काही सोयाबीन कपाशीच करावं असं काही नाहीये. जे पिक निघून गेलेत आता त्या व्यतिरिक्त आता आपण सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी झाली टाकळीबान मंडळामध्ये 66 किलोमीटर पाऊस झाला. आता सध्या जो आपण जे पंचनामे करायचे सतरचा जो पाऊस आहे 18-19-20 ऑक्टोबरला सलग पाऊस झाला, कालचा पाऊस झाला, याच्यामध्ये जर काही नुकसान असतील पिकांचे ते व्हेरीफाय करून 30% त्या आत्मनिर्भराची वर्गवारी करायला सूचना दिलेल्या आहेत. शेतामध्ये जे पिकं उभे स्टँडिंग क्रॉप ज्याला म्हणतो आपण त्याचं नुकसान 33% आत एका वर व्हेरीफाय करून ते नुकसान झालेलं आहे त्याचं सगळ्या पुढे लिहिलेलं नाही काही कांद्याचं अधिकाऱ्यांना दाखवा तसे कृषी सहाय्यक आहेत, तर
आहे ते आमचं बिल बघा शेतातलं ते बघा कसा तुम्ही काही करूच नाही पंचनाम्याचा अर्थ असा असतो की ती वस्तुस्थिती जी वस्तुस्थिती तेच बघा म्हणून बिल्डर त्याच्याबरोबर आमचा फोटो तिथे या प्रोसेस ती पुढची प्रोसेस ना प्रोसेस राहतेच ना यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी दिलीप लोखंडे टाकळी भान. पोलिसांच्या कारवाईनंतर पुन्हा श्रीरामपूर शहरात गुटखा तस्कर सक्रिय झाले असून हिरा गुटख्यांचे भाव घसरले आहेत. 6 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरात छापा टाकून 53,54,000 गुटखा जप्त केल्याची कारवाई केली होती. त्यानंतर श्रीरामपूर शहरात गुटखा तस्करांचे धाबे दणाणल्याने राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री बंद करण्यात आली आणि ज्यांच्याकडे गुटख्याचा साठा होता त्यांनी चढ्या भावाने गुटखा विक्री सुरू केली. ज्यात 5 रुपयांना मिळणारा हिरा गुटखा चक्क 12 रुपयाला 1 विकला जात होता. मात्र आता पोलिसांच्या कारवाईनंतर पुन्हा श्रीरामपूर तालुक्यात गुटखा तस्कर सक्रिय झाले असून गुटख्याची आवक झाल्याने 12 रुपयांना मिळणाऱ्या हिरा गुटख्याचे भाव घसरले असून आता 1 पुडी 7 रुपयांना मिळण्यास सुरुवात झालीय. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी स्टिंग ऑपरेशन करून या संदर्भातील माहिती मिळवलीय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गुटखा तस्करींच्या कारवाईनंतर पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचं चित्र समोर आलंय. आता या संदर्भात पोलीस काय कारवाई करता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला सनसनीखेज रिपोर्ट. मोठ्या भक्तिभावाने नवरात्र उत्सव साजरा केला जात असताना जगावरील कोरोनाचे संकट नष्ट व्हावे अशी प्रार्थना तृतीय पंथीयांची देवीकडे केली. यंदाच्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शारदीय नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला गेला. हा नवरात्र उत्सव साजरा केला जात असताना श्रीरामपूर तालुक्यात तृतीय पंथीय समाजाच्या वतीने देखील मोठ्या भक्तिभावाने हा नवरात्र उत्सव साजरा केला गेला. दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त तृतीय पंथीय समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांना कोणतेही कार्यक्रम घेता आले नाही. मात्र देवीच्या आगमनापासून विजयादशमीपर्यंत मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चना करून तृतीय पंथीयांनी यंदा नवरात्र उत्सव साजरा केला. तसेच जगावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहाने देवीचा जागर करता यावा अशी प्रार्थना तृतीय पंथीयांनी देवीच्या चरणी केली आहे. नमस्कार, मी आयशा पिंकी शेख, श्रीरामपूर सर्व धर्म भाव समाज सेवी संस्थेतून दरवर्षीप्रमाणे पिढ्यानपिढ्यांनुसार आम्ही घटस्थापना करत असतो. नवरात्रात देवीचे विविध कार्यक्रम व जागर आम्ही करत असतो, पण यावर्षी करोनामुळे आम्हाला इतक्या उत्कृष्ट प्रकारे करता आलं नाही. तर आम्ही यावर्षी देवीला हीच प्रार्थना करतो सर्व तृतीयपंथी समाजातर्फे, का ह्या करोना नावाच्या राक्षसाचं देवीने दहन करावं आणि जसे दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक उत्सव साजरे होतात तसेच याही पुढील वर्षी करता यावा हीच आम्ही देवीचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. जय माता दी. समस्त नागरिकांना नवरात्रीच्या या उत्सवाच्या आणि उद्याच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही तृतीयपंथी समाज श्रीरामपूर सर्वधर्म समभाव आश्रमातून बोलतो. मी दिशा. दरवर्षी आमच्यासाठी नवरात्र उत्सव म्हणजे आईकडं माहेरबनाला आलेला लेकीसारखा आनंद उत्सव असतो, पण यंदा कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला तो उत्सव तेवढ्या आनंदानं साजरा करता आला नाही.
पण तरीही भगवतीनं आम्हाला आमच्या आमच्यावर छत्रछाया धरली आणि आम्ही आमच्या घरातल्या घरात सुरक्षित राहून सगळे नियम पाळून नवरात्रोत्सव साजरा केला आणि अपेक्षा आहे की सगळ्यांनी तसाच साजरा केला असता. पण भगवतीला आमची कळकळून विनंती आहे की अशी दारं नको बंद करू माऊली. तुझ्या नावावर आम्ही जगत असतो, तुझ्या नावाचा उदोदो करत जगत असतो. तू जगतजननी आहेस, सगळ्यांचा उद्धार करणारी आहेस. तू अनेक असुरांना मारून मानवाच्या मुक्तीचं कारण बनलेली आहेस. तर येत्या काळामध्ये ह्या कोरोनाचा नाश कर आणि आम्हाला तुझी दारं परत एकदा मोकळे कर. तुझ्या सेवेसाठी, तुझ्या दारामध्ये नाचण्यासाठी आम्हाला परत एकदा वाटा मोकळ्या कर, ही आम्ही विनंती करतो. आणि सगळ्यांना दसऱ्याच्या परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी रोहित भोसले, श्रीरामपूर. याचबरोबर हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया यस न्यूज मराठी वाहिनीच्या वेगवान घडामोडी सोबत. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.